रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण उपवासाला फराळी दही मिसळ करणार आहोत. त्याची रेसिपी पाहूया. खूप छान होते एकदम आणि झटपट होते. चला तर मग आज आपण फराळी दही मिसळ करणार आहे. तर त्याच्यासाठीच मी वाटण दाखवते. मी आमटीचं कच्चे शेंगदाणे घेतले, उकडलेला बटाटा घेतला, थोडस आलं, 4-5 कढीपत्त्याची पानं, 2 मिरच्या तोडून घेतल्या, खोबरं घेतलंय आणि चवीनुसार मीठ. हे पूर्ण आपल्याला वाटून घ्यायचं आहे. मी दाखवते वाटून. वाटण झालेलं आहे. बटाटा सेपरेट वाटून घेतलाय पॅन टाकून आणि बाकीचं का शेंगदाणे खोबरं वगैरे ते वेगळं पॅन टाकून वाटून घेतलेलं आहे. आपण आता फोडणी करून घेऊ. गॅसवर भांडे ठेवले, पेटून त्यात तूप घातलेलं आहे. आपल्याला फोडणीला फक्त हिंग आणि जिरं टाकायचं आहे. आपण पाणी घालणार आहे त्याच्यामध्ये. फाळणी करायचं पाणी घेऊन. गॅस फास्ट करून जरा उकळी आणून द्यायची आणि नंतर मग मसा हे वाटण केलं ते टाकायचं. फोडणीत टाकलं तर पूर्ण चिकटून जाणार, कतकून जाणार. टाकायला लागली कढई लागली त्याच्यामध्ये. पहिलं शेंगदाणे आणि खोबऱ्याचं वाटण झालं घालायचं. बटाटा वाटलेला आहे तो टाकून घेऊ आपण. पूर्ण एकजीव करून घ्यायचे असं. पाणी टाकते, वाढवते जरा, घट्ट आहे जास्त. तो उकळी येऊन द्यायची. त्या स्टेजला आपण जर मीठ कमी असेल तर मीठ घालून घ्यायचंय. थोडं आंबटपणासाठी चिंच घेतली आहे, थोडी तुकडे करून घ्यायची. आंबट गोड तिखट अशी चव येते. ज्यांना हवी असेल त्यांनी साखरही टाका थोडीशी, तर मी नाही टाकत आहे. ती उकळी आली काढून घ्यायची. बटाटे एकदम बारीक एकदम नाही केलेले आहेत,
थोडीशी जाडसर पण ठेवलेले देवकी आली की काढते. ही तयारी करून घेतलेली आहे. आपण फराळी मिसळ दहीची कशी बनवायची ती दाखवते मी तुम्हाला. त्याला बायडेची भाजी घेतली आहे. त्यानंतर ही मला अशी दाखवून ती आमटी बनवायची आहे शेंगदाण्याची. त्यानंतर हे दाणे उकडलेले आहेत ते पण घालायचे आपण. लिंबू आहे थोडस घेतलेलं पिळून द्यायचं. त्यानंतर दही आहे. साखर मिक्स करून थोडं पेटून घेतलं एक जीव करून घेतलं पूर्ण ते घालून द्यायचं. आणि हा बटाट्याचा चिवडा आहे लसूण लसून घालायचं. ही आपली फराळी मिसळ तयार झालेली आहे.